चाकणमधील मराठा आंदोलनात हिंसाचार आणि जाळपोळ झाली. या प्रकरणी माझ्यावर शिवसेना आणि भाजपच्या दबावापोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे असा आरोप माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलेला आहे. यामुळे मला माझ्या मोठ्या बंधूला गमावावं लागल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलेलं आहे. दरम्यान मी शेवटची निवडणूक लढवत असून मला निवडून द्या असं भावनिक आवाहनही पाटील यांनी यावेळी केलं. 30 जुलै 2018 रोजी चाकणमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे मोर्चा निघाला. खरं म्हणजे मी चाकणमध्ये जाणार नव्हतो. कैलासरावनी सांगितलं की आपल्या तालुक्याच्या वतीनं इथं मोर्चा करायचा, तुम्ही या. पण सकाळी एक दशक्रिया होती आणि 11 वाजता त्या ठिकाणी मोर्चा निघणार होता. 10 मला दशक्रियेचा वाजले होते. आता मी त्या मोर्चामध्ये सामील झालो. माणिक चौकापर्यंत गेलो. तिथं अगोदर दंगल सुरू झाली होती. तरी आम्ही ठरल्याप्रमाणे मोर्चा तळेगाव चौकात नेला. तिथं ट्रॅफिक जॅम होत आणि तिथं माझ्या अगोदर मग अनेकांची भाषणं झाली आणि त्यानंतर माझं भाषण झालं. माझ्या भाषणानंतर सुरेश गोरेंना सांगितलं भाषण करा. त्यांनी भाषण करायला टाळलं. पण मी माझ्या समाजाकरता त्या ठिकाणी बोललो. थोडं भडकीनं बोललो की वस्तुस्थी मी काही नाकारत नाही. दंडीपर्यंत आता पोलीस येतील, तुम्ही आळंदी सोडा. मग मात्र मी आळंदी सोडली आणि 10 तारखेला पोलीस आले. कुठलाही गुन्हा त्यापर्यंत माझ्या 12 तारखेला माझ्या गुन्हा नोंद केला. याचा अर्थ काय होतो? मी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना ते म्हणले साहेब आता बोलता येत नाही आम्हाला. पण काही अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितलं साहेब सांगू नका, आमच्यावर प्रचंड प्रेशर आहे. नाही बिलाजना आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागते. आमची काही इच्छा नाही.